नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो बांधकामगार जे बिगारे असतील गौंडे असतील सेंट्रिंगवाले असतील या तर यांच्यासाठी मित्रांनो एक अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आहे मित्रांनो आपल्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून बांधकामगार कल्याणकारी योजना ज्या आहेत त्या राबवल्या जातात या योजनेअंतर्गत या बांधकामगारांना वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून अनुदानित स्वरूपात शासनाकडून अर्थसहाय्य केलं जातं त्यांना अनुदान जे आहे ते दिलं जातं तर या कोणकोणत्या योजना आहेत तर याच्यामध्ये मित्रांनो भरपूर योजना असणार आहेत त्याची सविस्तर माहिती तुम्हाला त्या व्हिडिओत पाहायला मिळेल व्हिडिओ शॉट पर्यंत पहा मित्रांनो या बांधकामगार कल्याणकारी मंडळामध्ये जे गौंडी आणि बिगारी असतील तर यांचं राहणीमान उंचावं याच्यासाठी शासनाकडून वेगवेगळ्या माध्यमातून आर्थिक मदत जी आहे ती या, वेग मा या कुटुंबासाठी केली जाते दिली जाते याच्यासाठी आपल्याला मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरावा लागतो या ऑनलाईन पद्धतीने फॉर्मसाठी जी कागदपत्रे लागणार आहेत याची सविस्तर माहिती आपण पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहात तुम्हाला व्यवस्थितरित्या फॉर्म कसा भरायचा कागदपत्र कोणकोणती लागतील सविस्तर माहिती तुम्हाला पुढच्या व्हिडिओत पाहायला मिळेल आता या चालू व्हिडिओमध्ये मित्रांनो या इमारत व बांधकामगार कल्याणकारी मंडळ याच्यावरती जर आपण फॉर्म भरला तर यांच्याकडून आपल्यासाठी कोणकोणत्या योजनांची तरतूद करण्यात आलेली आहे तर त्याची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर मित्रांनो यासाठी सुरुवातीला आपल्याला या वेबसाईटवरती यावं ला लागेल इथं पाहू शकता मित्रांनो महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ तर ही वेबसाईट जी आहे ती मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन आता या डेस्कटॉपवरती आल्यानंतर मित्रांनो या वरच्या लाईनमध्ये आपल्याला वेगवेगळ्या ला ऑप्शन पाहायला मिळतील याच्यामध्येच आपल्याला तीन नंबरचा जो ऑप्शन आहे बांध कामगार तर याच्यामधील दोन ऑप्शन मधील आपल्याला शेवटचं जे कल्याणकारी योजना आहे याच्यावरती क्लिक करायचंय तर या कल्याणकारी योजनावरती क्लिक केल्यानंतर आपल्या पुढं या बांधकामगारांसाठी कामगारांसाठी कोणकोणत्या योजनेची शासनाकडून तरतूद करण्यात आलेली आहे त्याची सविस्तर माहिती तुम्ही इथं पाहू शकता तर याच्यामध्ये मित्रांनो सुरुवात करायची आहे सामाजिक सुरक्षा आता याच्यामध्ये आपल्याला कोणकोणत्या योजना आहेत तर याच्यामध्ये आपल्याला विवाहासाठी जे पहिलं आपलं लग्न असेल तर याच्यासाठी शासनाकडून तीस हजार रुपयाची आर्थिक मदत जी आहे ती केली जाते त्याच्यानंतर मित्रांनो पुढं मध्यम भूजन याच्यामध्ये आपण ज्या ठिकाणी काम करणार आहोत तर त्या ठिकाणी आपल्याला दुपारी शासनाकडून या जेवणाची व्यवस्था जी आहे ती केली जाते त्याच्यानंतर पुढं आहे प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना प्र प्रधानमंत्री जीवन ज्योती प्रधानमंत्री सुरक्षा अशा ज्या काही मित्रांनो शासनाच्या वेगवेगळ्या योजना आहेत तर या योजनेचा लाभ जो या बांधकामगारांसाठी मित्रांनो घेतला जातो यासाठी आपल्याला वेगवेगळ्या कागदपत्रांची पूर्तता करावी लागते योजनेची सविस्तर माहिती तुम्हाला वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल एक थोडक्यात आढावा आपण या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करत आहोत त्याच्यानंतर पुढे याचा दोन नंबरला मित्रांनो शिक्षणासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणावरती तरतूद जी आहे ती करण्यात आलेली आहे या बांधकामगारांची मुलं जर शाळेत शिकत असतील तर ज्या पद्धतीने त्यांचं शिक्षण वाढत जाईल त्याच पद्धतीने या कॉलरशिपची सुद्धा प्रमाण मित्रांनो वाढत जात आहे प्रत्येक ठिकाणी पाहू शकता वेगवेगळ्या वर्षामध्ये या विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप जी आहे ती शासनाकडून वाढवून देण्यात आलेली आहे याच्यामध्ये जर कामगाराची पत्नी सुद्धा शिक्षण घेत असेल तर यांच्यासाठी सुद्धा वेगवेगळ्या कॉलरशिपची या ठिकाणी नियोजन जे आहे ते शासनामार्फत करण्यात आलेलं आहे याच्यासाठी मित्रांनो तुम्हाला याची या वेबसाईटवरती वरती येऊन व्यवस्थितरित्या प्रत्येक योजनांचा व्यवस्थित अभ्यास करावा लागेल त्याची माहिती घ्यावी लागेल तर त्याबद्दलची सुद्धा तरतूद आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की करू पुढे याच्या मित्रांनो तीन नंबरला आहे आरोग्य विषयक आरोग्यामध्ये सुद्धा मित्रांनो वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून शासनाकडून या कामगारांना मदत करण्याचा प्रयत्न जो आहे तो केलेला आहे याच्यामध्ये मित्रांनो जर महिला कामगारांची प्रसुती जर झाली तर याच्यासाठी सुद्धा मित्रांनो शासनाकडून या ठिकाणी तरतूद करण्यात आलेली आहे पुढे मित्रांनो गंभीर आजार असेल तर त्यासाठी सुद्धा एक लाख रुपयाची तरतूद आहे मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजन केलं तर यासाठी आपल्याला एक लाखाची मुदत ठेव अठरा वर्षापर्यंत मित्रांनो या ठिकाणी शासनामार्फत करून देण्यात आलेली आहे तर अशाच स्वरूपात वेगवेगळ्या महात्मा फुले ज्योती आरोग्य योजना आहे याचा सुद्धा सहभाग या माध्यमातून या लाभार्थ्यांना मिळू शकतो त्यानंतर पुढे याचे चार नंबरला आहे मित्रांनो आर्थिक आर्थिक मध्ये मित्रांनो या कामगारांचं कामाच्या ठिकाणी जर कोणत्या कारणास्तव मृत्यू पावला ॲक्सिडेंट झाला दुखापत झाली तर याच्यासाठी मित्रांनो शासनाकडून त्या दुखापतीनुसार अनुदानाची आर्थिक सहाय्याची मदत जी आहे ती या ठिकाणी नमूद करण्यात आलेली आहे त्या कामगारांचा कशा पद्धतीने अपघात झालेला आहे याच्यावरती या अनुदानाचं सर्व ठरून आहे त्याचबरोबर या कामगारांसाठी घरकुलाची सुद्धा तरतूद या ठिकाणी करून देण्यात आलेली आहे तर या स्वरूपात मित्रांनो बांध कामगारांसाठी अतिशय मोठ्या प्रमाणावरती शासनाकडून ही योजना राबवली जाते यांच्यासाठी शेपरेट असं महाराष्ट्राचं बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ असं स्थापन आहे याच्या माध्यमातून या, मा या योजनेचा या कामगारांचा संपूर्ण कारभार पाहिला जातो तर याच्यामध्ये जे कामगार असतील ज्यांचं रजिस्ट्रेशन ऑलरेडी या पेजवरती या महामंडळावरती झालेलं आहे तर या सुद्धा लोकांनी या योजनांचं व्यवस्थित माहिती घ्या भरपूर लोकांना सध्या तरी अजून या संपूर्ण योजना माहीत नाहीत आणि ज्यांनी अजून या मंडळावरती या वेबसाईटवरती रजिस्ट्रेशन जर केलं नसेल या योजनेचा लाभ जर घेतला नसेल बांधकामगाराची नोंदणी जर केली नसेल तर तुम्ही लवकरात लवकर आपली नोंदणी जी आहे ती पद्धतीने पद्धतीने किंवा अशा दोन्ही पद्धती आहेत मित्रांनो कोणत्याही पद्धतीने तुम्ही बांधकामगाराची महामंडळाच्या पेजवरती करू शकता तर मित्रांनो ही चालू घडलेला अतिशय महत्वाची अपडेट होती कामगारांसाठी एक अतिशय महत्वाची ही वेबसाईट आहे या वेबसाईटच्या माध्यमातून भरपूर कामगारांना लाभ मिळत आहे तुम्हाला सुद्धा या योजनेअंतर्गत लाभ जो तो मिळू शकतो त्यासाठी तुम्ही रजिस्ट्रेशन करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पुढच्या भागामध्ये तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहे जेणेकरून तुम्हाला फॉर्म भरताना कोणत्याही प्रकारची अडचणी येऊ नये तर आजच्यासाठी एवढ्याच भीटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह नवीन माहितीसह तोपर्यंत तो धन्यवाद